शहर की ताजा खबरें देखने के लिए इनवीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। शहर में कोरोना के पेशेंट बढ़ते जा रहे हैं। प्रशासन की ओर से पॉजिटिव पेशेंट के घर परिसर के क्षेत्र सील किया जाता है, मगर अब सील परिसर में रहने वाले लोग परेशान हो रहे हैं। उनका गुस्सा भी बाहर निकल रहा है। पहले फुटाला तालाब, फिर जवाहर नगर और अब पार्वती नगर क्षेत्र के सामान्य जनता का आक्रोश दिखाई दिया। शहर में कोरोना के पेशेंट बढ़ते जा रहे हैं, ऐसे में प्रशासन और भी सख्त हो गई है। शहर में बड़ी संख्या में सील परिसर है, इसलिए वहां के लोग क्वारंटाइन हो गए हैं। पार्वती नगर में एक पेशेंट कोरोना पॉजिटिव पाया गया था, जिसकी मौत के बाद उस परिसर को पूरा सील कर दिया गया था, मगर आज 20 दिन बाद वहां के सभी क्वारंटाइन पेशेंट घर लौट आए हैं। बावजूद इसके उस क्षेत्र में अभी तक किसी भी तरह की छूट नहीं दी गई है। आखिरकार क्षेत्र में रहने वाले लोगों ने मंगलवार को कांग्रेस नेता प्रफुल्ल गुर्धे पाटिल और मनोज गावंडे के नेतृत्व में रास्ते पर उतरकर आंदोलन किया। आम्हाला 7 तारखेपासून बंद करून ठेवलेलं आहे। 7 तारखेपासून आम्ही क्वारंटाईन आहोत। आम्हाला 7 तारखेपासून 14 दिवसासाठी सांगितलं होतं। आम्ही 14 दिवस पूर्ण झाले, त्यानंतरही आम्ही शांत राहिलो। मग म्हणाले की ईद झाल्यावर आम्ही उघडू, अशी आमच्यापर्यंत खबर होती। त्याच्यानंतर आम्हाला कोणीही काही सांगितलेलं नाही। आता ईदही संपली, सगळं संपलं, तरी आम्हाला कोणी म्हणजे याच्याबद्दल माहिती नाही दिली आणि कोणी काही सांगितलं ना, खोललं नाही। आमच्या घरी आज काय परेशानी आहे, आज काय सामना करतोय आम्ही, हे आमच्या आम्हाला माहिती आहे। कारण की आम्ही कोणाच्या घरी आपण शेजाऱ्यांना काही मागू शकत नाही, या अवस्थेत आम्ही राहतोय आहे आणि हा एरिया आहे पूर्ण स्लम, त्यामुळे आम्हाला कसं आहे हातमजुरीवर काय माहिती आहे। सगळ्यांच्या हातमजुरी, कमीत कमी 25% लोक जो आहेत ते नोकरीवाले आहेत, 75% हातमजुरी आहे। तर मग त्यांनी कोणाकडे हात पसरावं? आता प्रशासनाला आमच्या हे म्हणणं आहे की आता आमच्याकडे एकही व्यक्ती आहे नाही, ज्यांना क्वारंटाईन केलं होतं तेही परत आले, सगळेचे सगळे आल्यानंतर आता तरी आम्हाला हे उघड करावं। आतापर्यंत काही आम्हाला मेसेज आलेलाच नाही, येता येताय असे बोलून राहिले, टाळाटाळ चालू आहे, पण काही असं सांगितलेलं नाही, सिद्धपणे काही सांगितलं। पार्वती नगर ने प्रशासन ने जो ऑर्डर दिया उसको बराबर फॉलो किया। लोग 14 दिन अपने घर से नहीं निकले। यहाँ के जो व्यक्ति पॉजिटिव पेशेंट है वो भी आज निगेटिव होकर स्वस्थ होकर घर आ गए। हमारा बोलना है ये एक गरीब स्लम तबका है, यहाँ लोगों की दिन की अड़चने हैं, लोगों को पैसे है, व्यापार है, सब बंद पड़ा है, लोगों के घर में दूध नहीं है, एटीएम से पैसे नहीं लाने जा पा रहे। तो ऐसे समय में प्रशासन ने हमारी मदद करना, हम जिंदगी भर क्वारंटाइन रहने को तैयार है, लेकिन प्रशासन ने हमारी मदद करना चाहिए, हम प्रशासन के साथ है। लेकिन इस प्रकार से अगर हमको बंद कर देंगे और प्रशासन बोलेगा हमारी सुनो, तो ऐसे ऐसे पब्लिकों में आक्रोश हो रहा है, तो प्रशासन ने हमारी ओर विशेष कर ध्यान देना चाहिए। कांग्रेस नेता प्रफुल्ल गुर्धे ने हमारी टीम को बताया कि यहाँ रहने वाले ज्यादातर लोग रोजदारी का काम करने वाले हैं। बीते 2 महीनों से ये लोग काम पर नहीं गए हैं। यहाँ लोग निजी कार्यालय में काम करते हैं। अगर ये काम पर नहीं गए तो इनकी नौकरी भी जा सकती है। रामेश्वरी भागामध्ये पहिला पॉझिटिव्ह रुग्ण हा 7 तारखेला सापडला होता। त्यानंतर इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन ह्या संपूर्ण भागातल्या साधारणतः 500-600 लोकांना केलं। त्यावेळेस प्रशासनाच्या माध्यमातून त्यांना असं सांगण्यात आलं की आपल्याला 14 दिवसासाठी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात येईल, आणि लोकांनी पूर्णतः सहकार्य केलं। इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन भागामध्ये काही अडचणी असताना सुद्धा प्रशासनाला सहकार्य केलं। 14 दिवसानंतर कोणीही तो एकही रुग्ण पॉझिटिव्ह आला नाही, ते सर्व लोक सुखरूप आपापल्या घरी गेले। आपल्या घरी गेल्यानंतर लोकांना असा समज होता की आता आपलं जनजीवन आता सुरळीत चालू झालेलं आहे आणि आपला कंटेनमेंट झोन आता मुक्त होईल। मात्र 20 दिवसापेक्षा अधिक काळ झाल्यानंतर सुद्धा आपला एरिया कंटेनमेंट एरिया म्हणून कायम राहिलेला आहे। या स्थितीमध्ये लोकांच्या दैनंदिन अडचणी मोठ्या प्रमाणात यायला लागलेल्या आहेत। लोकांच्या रोजगाराचे प्रश्न आहेत, एटीएम मधून पैसे काढण्याच्या संदर्भातले आहेत, धान्याचा पुरवठ्याच्या संदर्भातले आहेत, भाजीपाला सप्लाय, इसेन्शियल सर्व्हिसेस आहेत। काही ह्या भागामध्ये मोठ्या संख्येनं प्रायव्हेट काम करणारे कामगार आहेत। प्रायव्हेट आस्थापनेवर काम करणारे लोक 2 महिन्यापासून त्यांचं आस्थापन सुरू झालं आणि 2 महिन्यापासून तो जर समजा गैरहजर राहत असेल तर त्याचा मालक काही थांबणार नाही, त्याचा मालक त्याला नोकरीवरून काढून टाकेल आणि दुसरा माणूस तिथं अपॉइंट करेल। यावेळी अशा स्थितीमध्ये त्याच्या नोकरीची शाश्वती त्याच्याकडे राहिलेली नाही। अशा स्थितीत
प्रशासनाच्या माध्यमातून काय भूमिका आहे, तर आज आम्हाला प्रशासनाच्या माध्यमातून भूमिका अशी लक्षात आली की शेवटचा रुग्ण ज्या दिवशी आपल्या घरी परत येईल त्या दिवशीपासून पुढचे 28 दिवस, म्हणजे आता 23 तारखेला शेवटचा रुग्ण जर सापडला तर पुन्हा पुढचे 28 दिवस हा संपूर्ण एरिया कंटेनमेंट झोन राहील. म्हणजे मागील दोन महिन्यापासून आणि पुढचा पुन्हा 1 महिना जर पूर्ण कंटेनमेंट एरिया राहिला तर लोकांच्या जेवणाचे, लोकांच्या दैनंदिन व्यवहाराचे, त्याच्या लोकांच्या दैनंदिन अडचणीचे हे प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहेत.